सध्या एका व्हायरल व्हिडिओभोवती महाराष्ट्राचं राजकारण फिरते. शीतल म्हात्रे आणि प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल व्हिडिओवरून आरोप प्रत्यारोप होत आहेत. एकीकडे प्रकाश सुर्वे यांनी यावर मौन धारण केले, पण दुसरीकडे विरोधकांचे आरोप पाहता सुर्वेंच्या मुलाच्या अडचणी मात्र वाढू शकतात. या संदर्भात काही प्रश्न सध्या उपस्थित केले जात आहेत, बघूया. व्हिडिओ खरा की खोटा? वाद झाला मोठा. तू काय कुठला व्हिडिओ आलाय म्हणतायत? तू व्हिडिओ खरा की खोटा हे आधी तुम्ही त्याचा शोध घ्या. 32 देशात बघितलं गेलं हा युट्यूबवर. हा सगळा कालचा जो आमदारांचा आहे ना, हे 32 देशात बघितलं गेलं. त्या संदर्भातले जे पुरुष आमदार आहेत त्यांची काही तक्रार आहे का ती पाहावी लागेल. ते कुठे आहेत? जर तो मॉर झाला असेल तर खरा व्हिडिओ कुठे? खरा व्हिडिओ समोर आला पाहिजे. मी तर म्हणेल आमदाराच्या मुलाच्या फेसबुक पेजचा तपास करा. शिंदे गटाच्या नेत्या शीतल म्हात्रे आणि आमदार प्रकाश सुर्वे यांच्या व्हायरल झालेल्या व्हिडिओचं कवित्व तिसऱ्या दिवशीही सुरूच आहे. पण आता मुद्दा तापलाय तो म्हणजे व्हायरल झालेला व्हिडिओ खरा की खोटा यावरून. व्हिडिओ व्हायरल झाल्याच्या पहिल्या क्षणापासूनच शीतल म्हात्रे यांनी हा व्हिडिओ मॉर्फ असल्याचा दावा केला. पण व्हिडिओ जर मॉर्फ असेल तर खरा व्हिडिओ काय आहे असा प्रश्न आपसुकच विचारला जाणार. शिवाय व्हायरल झालेला व्हिडिओ हा प्रकाश सुर्वे यांचे चिरंजीव राज सुर्वे यांच्या फेसबुक पेजवरून प्रक्षेपित झाला होता, त्यामुळे व्हिडिओ बनावट कसा असा प्रश्न विरोधकांकडनं विचारण्यास सुरुवात झाली आहे. तू काय कुठला व्हिडिओ आलाय म्हणतायत? तू व्हिडिओ खरा की खोटा हे आधी तुम्ही त्याचा शोध घ्या. आणि त्या संदर्भातले जे पुरुष आमदार आहेत त्यांची काही तक्रार आहे का ती पहा. ती पाहावी लागेल. ते कुठे आहेत? एस आय टी स्थापन करण्याचा विषय असेल तर तो करावा, पण एस आय टी स्थापन करून चौकशी करावी. अशा खूप गोष्टी महाराष्ट्रात घडल्या आणि घडत आहेत. माझ्याकडे पण आलं, मी सुद्धा 10 लोकांना पाठवलं. युट्यूबवर 30 लाख लोकांनी बघितलं, 32 देशात बघितलं गेलं हा युट्यूबवर. हा सगळा कालचा जो आमदारांचा आहे ना, हे 32 देशात बघितलं गेलं. आणि पोलीस विनाकारण दुसऱ्या लोकांवर कारवाई करतात. मी तर म्हणेल आमदाराच्या मुलाच्या फेसबुक पेजचा तपास करा. तर पोलिसांकडे ही तक्रार गेल्यानंतर पोलिसांचं मला तरी जितकं कळतं सगळ्यात पहिलं जे कर्तव्य आहे ते म्हणजे हा जो काही व्हिडिओ आहे हा मॉर्फ झालाय की नाही हे शोधणं. कारण जर तो मॉर्फ झाला असेल तर खरा व्हिडिओ कुठे? खरा व्हिडिओ समोर आला पाहिजे. एखादा व्हिडिओ मॉर्फ करणं म्हणजे त्या दृश्यांमध्ये बदल करणं असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे त्या दृश्यांमध्ये असलेल्या व्यक्तींच्या चेहऱ्याच्या जागी दुसऱ्याचा चेहरा लावला जाणं, ज्याला मॉर्फिंग म्हणतात. पण व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये असं कोणतंही मॉर्फिंग झालेलं नाही. शीतल म्हात्रेंचा आक्षेप त्या व्हिडिओसोबत लावलेल्या गाण्याला होता. आणि तेच गाणं लावल्याच्या आरोपातून ठाकरे गटाच्या 5 कार्यकर्त्यांना अटक केली आणि त्यावरून विधिमंडळात गदारोळ झाला. आता हा व्हिडिओ ओरिजिनल आहे का मॉर्फ आहे याचा निर्णय ते येऊ द्या. लोकांच्या घरी 2-2 वाजता पोलीस जाऊन त्या पोरांना घेऊन येत आहेत. त्या पोरांची चुकी काय हे तर करू द्या. रात्री 2 वाजता उचललं, ठीक आहे, तपासाचा भाग आहे, करताना काय वाटलं नव्हतं का? अशा गोष्टी करताना त्या बाबतीत काय वाटत नव्हतं. आतापर्यंत पोलिसांनी ठाकरे गटाचा युवासेना अधिकारी मानस कुंवर, ठाकरे गटाचा अंधेरी उपविभाग प्रमुख अशोक मिश्रा, काँग्रेस कार्यकर्ता राजेश गुप्ता, ठाकरे गटाचा रवींद्र चौधरी, ठाकरे गटाचा कार्यकर्ता विनायक डावरे आणि ठाकरे गटाचा युवासेना कार्यकारिणी सदस्य साईनाथ दुर्गे या 6 जणांची धरपकड केली आहे. आपल्या ज्या कार्यकर्त्यांना अटक झाली त्यांच्या कुटुंबियांना आधार देण्यासाठी ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे कल्याणला पोहोचल्या. सन्माननीय पक्षप्रमुखांनी सांगितले की माझे कुटुंब माझी जबाबदारी, त्यांचं कुटुंब हे महाराष्ट्र हे कुटुंब आहे, त्यामुळे महाराष्ट्रातल्या कुठल्याही कुटुंबावर, अगदी ते भाजपचं जरी कुटुंब असेल कधी आणि त्यांच्यावर जरी अन्याय झाला तरी तिथे सुद्धा आम्ही जाऊ आणि ती भूमिका मांडू, इतके आम्ही प्रामाणिक आणि इतके आम्ही मानवतावादी चळवळीतले. पण प्रश्न असा आहे की व्हायरल झालेला व्हिडिओ जर सुर्वेंच्या मुलाच्या फेसबुकवरूनच व्हायरल झालाय तर मग त्यांची चौकशी होणार का? आणि या सगळ्या प्रकरणात प्रकाश सुर्वेही मौन धारण करू नयेत.
त्यांचं या सगळ्या प्रकरणावर काय नेमकं म्हणणं आहे हेही समोर येण्याची गरज आहे. ब्युरो रिपोर्ट, एबीपी माझा. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.